ओम नम शिवाय श्री शिवपुराण कोटी रुद्रसंहिता एक त्या तेजोमय भगवान शंकराला मांडीवर शोभणाऱ्या शैलसुता पार्वती सह माझा नमस्कार शंकर जो निर्विकार असून मायेच्या योगे करून विराट जगाचा आकार धारण करू शकतो जो स्वर्ग व मोक्षाचा दाता आहे जो योग्यांना स्वर हृदयात अद्वितीय आत्मज्ञानानंदात स्वरूपात दिसतो ज्याची कृपापूर्ण पूर्ण छबी अत्यंत सुंदर आहे ज्याचे मुख कमल मंद स्मिताने शोभायमान आहे जो चंद्रकलेप्रमाणे उज्ज्वल आहे जो त्रितापनाशक आहे ज्याचे शरीर परमसौख्यकारक व गिरीरा गिरीराज नंदिनीच्या भुजापाशांनी कवळलेले आहे असा शिव सगळ्यांचे मंगल करो शिवलीला व्रत कितीही चाखा मनाची तृप्ती कशी ती होत नाही आम्र आम रसाप्रमाणे ते अविट आहे शिवलीला सागरी अपाट आहे कितीही कथा रत्ने काढा तो साठा कमी होतच नाही तसे पाहिले तर अनंत शिवलिंगे आहेत भगवान शिव निजात्मा स्वरूप पण निरंजन आभास निर्गुण निराकार निरामेय निराह नित्य सत्य सर्वतीत शब्दातीत परात्पर परब्रह्म परमानंद सर्वव्यापी सर्वसमर्थ सर्वशक्तिमान लीला विहारी आहे शिवचरित्र गगनासारखे विशाल व विस्तृत आहे वैनते लाही सर्व गगन मंडल फिरणे अशक्य आहे तेथे मदसारखा चिमणा पक्षी किती भरारी मारू शकेल बरे पवित्र भारतभूमीच्या परिसरातील अशी जी लिंगे त्यातील फक्त बाराच ज्योतिर्लिंगाचे वर्णन सांगतो ते नीट श्रवण करा त्यांच्या नुसत्या श्रवणानेच पापे धूर पडतात एक सोरटी सोमनाथ सोरटी म्हणजे सौराष्ट्र त्याला काठीया वाढ म्हणतात सौराष्ट्रातील प्रभास क्षेत्रात सोमनाथ या नावाने प्रसिद्ध आहे याचे उपलिंगाचे नाव अनंतकेश्वर आहे ते मही नदी जेथे सिंधू सागराला मिळते त्या संगमावर आहे श्री शैल पर्वतावर मल्लिकार्जुन नावाचे ज्योतिर्लिंग आहे हे देशातील कृष्णा जिल्ह्यात कृष्णा नदीच्या काठीवर आहे याच्या उपलिंगाचे नाव रुद्रेश्वर या नावाने प्रसिद्ध आहे माळव्यात शिप्रा नदीच्या काठावर उज्जैन उर्फ नगरात महा कावर नावाचे ज्योतिर्लिंग आहे याचे उपलिंग दुग्धेश्वर किंवा धूतनाथ या नावाने प्रसिद्ध आहे ओंकारेश्वर खांडवाइंदोर अग्निरथाच्या मार्गावर ओंकार रोड स्थानक आहे येथून बारा किलोमीटर अंतरावर ओंकारेश्वर हे ज्योतिर्लिंग नर्मदेच्या काठावर आहे याच्या उ उपलिंगाचे नाव कर्दमेश्वर आहे हिमालयात केदारेश्वर आहे याचे उपलिंग भूतेश्वर या नावाने प्रसिद्ध आहे व यमुनेच्या काठी आहे सिंह पर्वतावर भीमा नदीच्या काठावर महाराष्ट्रात नाशिकहून एकशे ऐंशी किलोमीटरवर भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग आहे याच्या उपलिंगाला भीमेश्वर अस काशी वाराणसी येथे गंगेच्या काठावर काशी विश्वनाथ हे महाप्रसिद्ध ज्योतिर्लिंग आहे महाराष्ट्र नाशिक जिल्हा नाशिकहून अठरा मैल दूर गोदावरीच्या उगमाजवळ त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आहे परळी वैजनाथ नावाचे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात मराठवाडा परळीला महाराष्ट महाराष्ट आहे आवणा नांगनाथ हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्र मराठवाडा हिंगोलीहून सत्तावीस किलोमीटरवर आहे सेतुबंध रामेश्वर हे ज्योतिर्लिंग भारताच्या दक्षिण टोकाला हिंद महासागराच्या तटावर आहे घृष्णेश्वर हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्र मराठवाडा जिल्हा औरंगाबाद मौजे वेरूळे येथे आहे जो रोज प्रभात काळी या द्वादश ज्योतिर्लिंगाचे नावे घेईल त्याचे सर्व पापे नष्ट होतील व सर्व सिद्धी त्याला प्राप्त होतील या द्वादश नामपीठाने मनोवांछित फळे प्राप्त होतात या बारा ज्योतिर्लिंगाचा नैवेद्य भक्षण करेल त्याची सर्व पातके क्षणमात्रात नष्ट होऊन त्याचे भस्म हो काशी नगरी गंगेच्या काठावर वसलेली आहे ते मुक्तीप्रदायदेवादी देव महादेवांची ही निवासभूमी म्हणून त्यांना काशीनाथ असे म्हणतात काशी ही शिवलिंगमयी आहे या काशीत अविमुक्त क्रतिवासेश्वर तिळभांडेश्वर दशाश्वमेध नावाची लिंगे आहेत मग कौशिकी नदीकाठी भूतेश्वर गंडगी तीरावर बटुकेश्वर फलगु किनारावर पुरेश्वर त्याच्या उत्तरेला सिद्धनाथेश्वर दुतेश्वर श्रंगेश्वर वैद्यनाथ व जापेश्वर आहेत तसेच गोपेश्वर अंगेश्वर वामेश्वर नागेश कामेश विमलेश्वर सुरेश्वर भांडेश्वर हंकारेश्वर भूतेश्वर आणि संगमेश्वर नावाची ज्योतिर्लिंगे आहेत मग त्रप्त त्रप काठी कुमारेश्वर सिद्धेश्वर व सोमेश्वर प्रशिद्ध प्रसिद्ध आहेत मग रामेश्वर कुंभेश्वर नदीश नंदीश्वर लिंगे आहेत प्रयागात ब्रह्मेश्वर सोमेश्वर भारद्वाजेश्वर आणि तेथेच सुलटंकेश्वर व माधवेश्वरही आहेत अयोध्येत नागेश्वर लिंग आहेत हे सूर्यवंशजांना आहे आनंददायक भुवनेश्वर लोकेश्वर कामेश्वर नागेश्वर शुक्रेश्वर आहेत सिंधूच्या किनाऱ्यावर कपाळेश्वर व वक्तेश्वर आहेत ते सर्व पापनाशक आहेत मग धूतपापेश्वर भीमेश्वर सुरेश्वर ही लिंगे ही प्रसिद्ध आहेत नंदिकेश्वर नाकेश्वर विमलेश्वर कंटकेश्वर जातुकेश्वर चंद्रेश्वर व सिद्धेश्वर आहेत ती सर्व मनोरथ पूर्ण करणारे आहेत जेथे शिवाने मारले तेथेच अंधकेश्वर आहे हे व बिल्वेश्वर प्रसिद्ध आहेत याप्रमाणे कर्दमेश्वर व कोटेश्वर लिंगे अब्बू पर्वतावर आहेत आणि तेथेच असलेश्वर लिंग ही प्रसिद्ध आहे चित्रकूटावर मत्तगेश्वर लिंग आहे गोदावरीच्या पश्चिमेला पशुपतेश्वर लिंग आहे आणि त्याच्या दक्षिण दिशेला अत्रिश्वर नामक लिंग आहे अत्रिश्वर कामत नावाचे एक विशाल अरण्य होते त्यात ब्रह्मपुत्रात्री आपल्या पतिव्रता पतिव्रतासुजीला भारे अणुसय आश्रमात राहत होते त्या मनात शंभर वर्षे पाऊस न पडल्यामुळे जीवन उद्ध्वस्त झाले होते पाणी डोळ्याला दिसत नव्हते अण्णांना दशा झाली होती गुरे व माणसे परागंदा झाली वृक्षराजी न झाली होती पाखरे देखील अन्यत्र गेली होती सर्वत्र हहाकार माजला होता हे सर्व पाहून सती अनुसयेचे हृदय पाणी पाणी झाली ती नवऱ्याला म्हणाली स्वामी हे दुःख मला पाहत नाही हो सतीचे वचन ऐकून ऋषींनी त्रिवार प्रणाम केला प्राणायाम केला व तल्लीन होऊन शिवध्याना हातमग्न झाले अनुसयेने देखील पार्थिव लिंगाची स्थापना करून ती ही पूजा अर्चा करू लागली सौंदर्यवती व अप्रतिम देखणी असून ही तिच्या तेजामुळे देव दैते व दानो चार पावले दूरच राहत दोघेही याप्रमाणे शिवापास गर्क होते आशुतोष भगवान सदाशिव प्रसन्न झाले तिच्या दर्शनाला देवऋषी पवित्र सरिता व गंगा यांना घेऊन शंभू महादेव तेथे आले त्या दोघांना पाहून ते आश्चर्यचकित झाले ते विचार करू लागले की या दोघात श्रेष्ठ कोण पती का पत्नी अर्थातच सेवा धर्म आचरणारी सती अनुसया श्रेष्ठ असे ठरले दोघांना शुभ आशीर्वाद देऊन शिव व गंगे खेरीज बाकी सर्व आले तसे गेले अनुसईने गंगेची प्रार्थना केली ती म्हणाली देवी गंगे तू येथेच राहावे असे मला वाटते गंगा म्हणाली बाई अनुसै तू जर मला एक वर्षपर्यंत केलेल्या शिवपूजेचे फळ व पतीसेवेचे पुण्य देत असतील तर मी येथे एका पायावर राहण्यास तयार आहे गंगेचे हे म्हणणे अनुसेने मान्य केले व तिने गंगेला एक वर्षाचे सर्व पुण्य देऊन टाकले हे पाहून सदाशिव पार्थिव रूपाने प्रकट झाले आणि म्हणाले अणुसय मी या तुझ्या पुण्यदानाने प्रसन्न झालोय वर मा ती दोघे पती पत्नी भगवंताला प्रत्यक्ष आलेले पाहून सुखावली त्यांनी मनोभावी देवाला नमस्कार केला त्यांचे पूजन केले हात जोडून ती म्हणाली देवेश्वरा सदाशिव जर आपण या गंगामाई दोघे प्रसन्न आहात तर आपण उभयंतीने उभयंताने आता तपोवनातच राहून याचे भाग्य उजळावे तथा असू भगवंत बोलले व ते तेच राहिले तेच आत्रेश्वर या नावाने प्रसिद्ध आहे गंगा व शंकर सदाशिव ते हे राहू लागल्याने त्या तपोवनाचा काया पालट झाला व ते पुन्हा गजबजले तीन ऋषिका नावाच्या ब्राह्मणीची कथा ऋषिका नावाची एक ब्राह्मणी होती तिचे आईबापही ब्राह्मण होते तिचा विवाह ही एक विप्रवराशीच झाला होता ती सदर सद्वर्तनी व धार्मिक होती गतजन्मातील काही दोषामुळे ती बालपणीच विधवा झाली होती तेव्हा ब्रह्मचर्य व्रताने राहून महादेवाची पार्थिव पूजा करून अत्यंत कठोर तप ती करू लागली असे तप चालू असताना मुडासुराचे लक्ष तिच्याकडे गेले हा मूड दैत्य अत्यंत दुष्ट व पराक्रमी व बलवान होता मायावी होता तिला पाहून तो काम मोहितो होता झाला तिच्या समीप जाऊन कामचेष्टा करू लागला त्याने तिला संभोगासाठी तयार व्हावे म्हणून नाना प्रकारची प्रलोभल प्रलोभने दाखवली पण तिच्या ती त्याचा तिच्यावर काहीही परिणाम झाला नाही ती ध्यान मगणार ती भरही चढली नाही ढळली नाही ही तिची शांतता आला पाहून तो चिडला व अंगलटीशी येऊ लागला तिने आर्थ स्वराने सदाशिवास हाक मारली भक्त वत्सल शरणांगताची लाज राखण्यासाठी सदाचाराची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी व दुष्टाला दंड करण्यासाठी सदाशिव प्रकट झाले आणि त्यांनी त्या कामी मुळासुराला जाळून त्याचे भस्म केले व ऋषी केला म्हणाले वर माग ती हात जोडून म्हणाली हे पार्वती रमनाथ तू दिन वत्सल व दिन बंधू आहेस दुष्टाला मारून माझी लाज राखलीस देवा मला तुझ्याच्या नावजवळ स्थान दे आणि भगवंता सदाशिव तू येतेच रा सदाशिव म्हणाले तथा असतो तेवढ्यात गंगा माही तेथे ते आली आणि म्हणाली ऋषिके मीही वर्षापासून एकदा या नर्मदेस भेटायला येत जाईन ओम नम शिवाय